इचलकरंजी शहरामध्ये यंदा शारदीय नवरात्रोत्सव काळात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं दररोज दुर्गा माता दौडीचं आयोजन करण्यात आलंय. घटस्थापनेपासून या दौडीला प्रारंभ झाला. दररोज निघणाऱ्या दौडमध्ये युवकांनी सहभागी व्हावं असं आवाहन इचलकरंजीतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाह प्रसाद जाधव यांनी केलं. इचलकरंजी शहरामध्ये नवरात्र उत्सवामध्ये दरवर्षी दुर्गा माता दौड घेतली जाते. देव देश धर्मासाठी काम करण्याची इच्छा आकांक्षा लढाऊपणा आजच्या तरुण पिढीत यावा तसंच हिंदुस्थान अखंड राहावा यासाठी हजारो तरुणांनी भगवा ध्वज शस्त्र धारण करून दुर्गा माता भारतमाता धर्मवीरांचा जयघोष करत तुळजाभवानी देवीच्या पायाशी मागणं मागण्याचा कार्यक्रम श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं दरवर्षी महाराष्ट्रात केला जातो. त्याला श्री दुर्गा माता दौड असं देखील म्हटलं जातं. या दौडला इचलकरंजी शहरात घटस्थापनेपासून सुरुवात झाली. दसऱ्या दिवशी म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी समारोप होणार आहे. ही दौड दररोज शहराच्या विविध भागातून जाणार असून शहरातील मंदिर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी स्थापित केलेल्या देवीची आरती केली जाणार आहे. यावेळी नागरिकांकडून ठिकठिकाणी रांगोळी काढून फुलांचा वर्षाव देखील करण्यात आला.